मुंबईत उद्धव ठाकरेंची ताकद बघून भाजप इतकी घाबरली आहे की चक्क विश्वगुरु मोदींना मुंबईत रस्त्या रस्त्याने फिरावं लागतंय. एवढंच नाही तर भाजपने ठाकरेंच्या उमेदवारासमोर शिंदे गटाचे उमेदवार उभे केले आणि स्वतःचे उमेदवार काँग्रेस समोर उभे केले. अजून एक इतिहास या निवडणुकीत लिहिला गेला आहे की पहिल्यांदाच मराठी मतदार आणि मुस्लिम मतदार हे ठाकरेंच्या शिवसेनेला मतदान करत आहे. त्यामुळं मुंबईत ठाकरेंचे चारही उमेदवार जिंकणार, कारण मुंबईच्या प्रत्येक मतदारसंघात 15 ते 16 लाख मतदार आहेत. त्यापैकी 6 ते 7 लाख मराठी मतदार आहे आणि 3 लाख मुस्लिम आहे. या 9 ते 10 लाख मतांपैकी 90% मतं ठाकरेंच्या उमेदवाराला भेटणार, म्हणजे ठाकरेंचे 4 उमेदवार आजच जिंकले. ठाण्यामध्ये शिंदेना आपली प्रतिष्ठा टिकवायची आहे आणि मुंबई ही शिवसेनेची जन्मभूमी असल्यामुळे उद्धव ठाकरेंना मुंबईत आपली ताकद दाखवायची आहे. सुरुवातीला सांगतो, उद्धव ठाकरे यांच्या दृष्टीने मुंबईच्या लढती या अनुकूल आहेत. यशवंत जाधव आणि यामिनी जाधव हे बदनाम जोडपं आहे आणि त्याच यामिनी जाधवांना अरविंद सावंतांच्या विरोधात दक्षिण मुंबईत तिकीट मिळालं हे उद्धव ठाकरे यांच्या शिवसेनेच्या आणि अरविंद सावंतांच्या पथ्यावर पडणार आहे. माझं तर म्हणणं आहे, दक्षिण मुंबईतला उद्धव ठाकरे यांच्या शिवसेनेचा विजय जो आहे तो पक्का झालेला आहे. तीच गोष्ट उत्तर मध्य मुंबईची आहे. अमोल कीर्तिकरांची उमेदवारी उद्धव ठाकरे यांनी खूप आधी जाहीर केली. गजानन कीर्तिकर हे शिंदे यांच्या शिवसेनेत गेले होते, त्यांना शह देण्याचा डाव उद्धव ठाकरे यांच्या डोक्यात असावा. त्यावेळेला रवींद्र वायकरही उद्धव ठाकरे यांच्या शिवसेनेमध्ये होते. त्यानंतर रवींद्र वायकरांना ईडीची नोटीस आलेली आहे, त्यांच्या बायकोलाही आली, त्यामुळे ते घाबरले आणि शिंदे यांच्या शिवसेनेत वाचण्यासाठी गेले. अलीकडेच रवींद्र वायकरांनी महाराष्ट्र टाइम्सला जी मुलाखत दिली त्यामध्ये त्यांनी असं म्हटलं की माझ्यामध्ये दोनच पर्याय उपलब्ध होते, एक तुरुंगात जाणं किंवा पक्ष बदलणं. मी पक्षसुद्धा जड अंतकरणाने बदलला आहे. म्हणजे रवींद्र वायकरसुद्धा ईडीचा कलंक लागलेला आहे. रवींद्र वायकर यांची मनस्थिती पाहिली, त्यांच्या मुलाखती पाहिल्या, निवडणुकीच्या तोंडावर मी जड अंतकरणाने दुसऱ्या पक्षात गेलो हे कोण म्हणतं? लढाईला माणूस तयार असतो. रवींद्र वायकर लढाईला तयार आहेत की नाही हे अजून कळत नाही, त्यांची द्विधा मनस्थिती आहे असं मला वाटतं. आणि जर ईडीने आपल्यावर कारवाई केली नसती तर आपण पक्ष बदलला नसता, हे निवडणुकीच्या तोंडावर ते सांगताय, त्याचा अर्थ काय? माझा मुद्दा असा आहे की भाजपऐवजी शिंदे यांच्या शिवसेनेचे उमेदवार असल्यामुळे उद्धव ठाकरेंना ही लढाई सोपी झालेली आहे. शिंदे यांच्या शिवसेनेचे उमेदवार असल्यामुळे एकतर भाजपवालेसुद्धा नाराज आहेत दक्षिण मुंबईतले, ते प्रचारात फारसे उतरताना दिसत नाही आहेत. जर शिवसेनेचा उमेदवार शिंदे यांच्या शिवसेनेचा उमेदवार असेल तर आम्ही प्रचारात पुढाकार का घ्यायचा, त्यांनी त्यांचं बघून घ्यावं अशी भाजपच्या कार्यकर्त्यांची भावना असल्यास त्याचं नवल वाटण्याचं कारण नाही. उद्धव ठाकरे यांना मुंबईतल्या ही लढाई जी आहे मुंबईतली ती सोपी आहे किंवा तुलनात्मकदृष्ट्या सोपी आहे असं मी म्हणतो, किंवा त्यांच्या पथ्यावर पडली आहे, याची आणखी काही कारणं आहेत. पहिलं कारण हे आहे की शिंदे यांनी शिवसेना फोडली असली भाजपच्या मदतीने, तरी मुंबईमध्ये शिंदे यांच्यासोबत फारसे शिवसैनिक आहेत असं दिसत नाही. परंतु बहुसंख्य शिवसैनिक हा उद्धव ठाकरे यांच्याबरोबरच राहिलेला आहे. शिवसेनेच्या शाखा या प्रत्येक वॉर्डामध्ये आहेत. बहुसंख्य शाखा या उद्धव ठाकरेंबरोबर राहिल्यामुळे मुंबईमध्ये जे शिवसेनेचं नेटवर्क आहे आणि जो शिवसेनेचा आत्मा आहे शाखा आहे हा उद्धव ठाकरेंबरोबर राहिल्यामुळे ताकद शिवसैनिकांची खरी ताकद ही उद्धव ठाकरेंबरोबरच राहिलेली आहे हे लक्षात घ्या. त्यामुळे शिंदे यांच्या उमेदवारांना प्रचार करणंसुद्धा अवघड होणार आहे. दुसरा महत्त्वाचा मुद्दा असा आहे की उद्धव ठाकरे यांच्याविषयी एक सहानुभूतीची लाट महाराष्ट्रात आहे हे मी वारंवार सांगितलेलं आहे, आपण अनेक माध्यमातून हे ऐकलेलं आहे आणि हे सत्य आहे. आणि उद्धव ठाकरे यांच्या सहानुभूतीची लाट जर महाराष्ट्रातल्या इतर भागापेक्षा जास्त तीव्र कुठे असेल तर ती मुंबईत आहे. मुंबईतला मराठी माणूस, म्हणजे मी तुम्हाला सांगतो 80 ते 90% मतं मराठी माणसाची ही उद्धव ठाकरे यांच्या मशालीला पडतील याविषयी मला खात्री आहे. कारण 2 गुजरात्यांनी घडवलेलं हे कारस्थान आहे मराठी माणसाविरुद्धचं ही भावना आहे.
मराठी मध्यम वर्गात निम्न मध्यम वर्गात ही भावना आहे. आणखी एक गोष्ट तुम्हाला सांगतो, अत्यंत महत्त्वाची गोष्ट या निवडणुकीत ही गोष्ट होती आहे, म्हणजे नवा इतिहास लिहिला जातो आहे. ही ऐतिहासिक गोष्ट आहे की यावेळेला पहिल्यांदाच मुसलमान मतदार, मराठी मुसलमान आणि उत्तर भारतातले मुसलमानसुद्धा मुंबईत स्थायिक झालेले, हे उद्धव ठाकरे यांच्या शिवसेनेला बहुसंख्येने मत देतील असं चित्र आहे. कोविडच्या काळापासून उद्धव ठाकरे यांच्याविषयी मुस्लिम समाजामध्ये एक आपुलकी आहे. उद्धव ठाकरे यांनी कोणताही भेदाभेद कोविडच्या काळात केला नाही असं मुस्लिम समाजाचं मत आहे. आणि मुंबईतल्या सर्व मतदारसंघात या मुस्लिम मतदारांची संख्या ही 20 ते 25% आहे. 20 ते 25% म्हणजे एक उदाहरण तुम्हाला दक्षिण मुंबईचं देतो. दक्षिण मुंबईत एकूण मतदार 15 लाख आहेत. यापैकी 6 लाखाहून थोडे अधिक मराठी मतदार आहेत आणि 3 लाखाहून अधिक हे मुस्लिम मतदार आहेत. म्हणजे जरी तुम्ही बघितलं की 6 आणि 3 9 लाख मतं ही मराठी आणि मुस्लिमांची मिळून उद्धव ठाकरे यांच्या शिवसेनेला मिळू शकतात. 100% मतं मिळतील असं नाही, पण जरी 90-80% मतं मिळाली तरी उद्धव ठाकरे यांचे उमेदवार यांचा विजय निश्चित होईल. हे जे मराठी अधिक मुसलमान हे जे कॉम्बिनेशन आहे हे अत्यंत डेडली कॉम्बिनेशन मुंबईत ठरणार आहे. मुंबईच्या 6 मतदारसंघात ही परिस्थिती आहे. मराठी माणसांची बहुसंख्या साधारण 35 ते 40% मराठी मतदार आणि 20% मुस्लिम मतदार, म्हणजे 55 ते 60% हा आकडा जातो. आणि मुस्लिम मतदारांची मतं पहिल्यांदाच उद्धव ठाकरे यांच्या शिवसेनेला मिळणार असल्यामुळे उद्धव ठाकरे यांचं पारडं जड झालेलं आहे. तुम्ही जर बघितलं दक्षिण मुंबईमध्ये मुस्लिम बहुल एरियामध्ये सुद्धा मुस्लिम कार्यकर्ते उद्धव ठाकरेंचा प्रचार करताना दिसत आहेत. म्हणून मी म्हणतो मुंबईच्या लढती या उद्धव ठाकरे यांच्या पथ्यावर पडल्यात, याचं कारण हे आहे. म्हणजे मुंबईमध्ये सुद्धा शिंदे सेनेला मोठा फटका बसणार आहे. भाजपने चतुरपणे आपली सुटका करून घेतली. त्याने अख्ख्या महाराष्ट्रातच उद्धव ठाकरेंशी संघर्ष घेण्याचं टाळलेलं आहे. केवळ 4 जागी उद्धव ठाकरेंची शिवसेना विरुद्ध भाजप अशी थेट लढत होती आहे, केवळ 4 जागी. त्यामुळे उद्धव ठाकरे यांची ताकदसुद्धा भारतीय जनता पक्षाने मान्य केली असं म्हणायला पाहिजे. शिंदेंच्या गळ्यात हे सगळं टाकलेलं आहे. शिंदेंचं काय होणार आहे सांगता येत नाही, पण उद्धव ठाकरे पुढच्या काळामध्ये, म्हणजे आता प्रचार या शनिवारी बंद होईल, तोपर्यंत अधिक जोमात प्रचार मुंबईमध्ये करतील याविषयी माझ्या मनात खात्री आहे. जेव्हा नरेश मस्के, यामिनी जाधव आणि रवींद्र वायकर यांना उमेदवारी जाहीर झाली तेव्हाच राजन विचारे, अरविंद सावंत आणि अमोल कीर्तिकर जिंकून गेले. महाविकास आघाडीची ताकद बघून भाजप घाबरली, त्यामुळे मुंबईमध्ये भाजपने माघार घेतली. उद्धव साहेब सर्व जाती धर्माला बरोबर घेऊन जाणारे नेते आहे, हेच उद्धव साहेबांचे वैशिष्ट्य. उद्धव साहेबांनी 8,000 करोड विमानातून मोदीला मुंबईच्या रस्त्यावर आणले, हीच शिवसेनेची ताकद. मोदी साहेब पंतप्रधान आहेत की गावचे सरपंच तेच कळत नाही, विकासाचा एक पण शब्द नाही. मोदीने रस्त्यावर येणे म्हणजे सत्तेत असणाऱ्या भाजप, सेना, गुंडवादी मनसे या चौघांचे अपयश असो मुंबईकरांचे ऑलरेडी ठरलंय यंदा मत मोदी विरोधात.